अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गणेश विसर्जनाच्या दिवशी गणरायाच्या पूजेतील निर्माल्य संकलनासाठी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात 60 ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती। सकाळी 10 वाजता नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बावेसकर, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, आतिथ झालटे व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निर्माल्य संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी बैठकीचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच स्नेहदीप गरुड व माजी मुख्याध्यापक डी पाटील यांनी देखील निर्माल्य संकलन केंद्राला भेट देऊन कार्याचे कौतुक केले। जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी 60 ठिकाणी स्टॉल लावून प्रत्येक ठिकाणी साधारणतः 30 सदस्य निर्माल्य कलशामध्ये संकलित करत होते। या निर्माल्याचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करण्यात येणार असून प्रतिष्ठानमार्फत लावलेल्या वृक्षांना ते देण्यात येणार आहे। या निर्माल्य संकलनासाठी श्री सदस्यांनी मेहनत घेतली तर जामनेर परिसरातील 16 बैठकीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला। अरे त्यांच्याच होतो पण कागद येतो, कागद पन्नी नाही। हलवा हलवा या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।